करताना पण अशी करायची ना तिथं हवेचा विषय निघाल ना तिथं चर्चा फक्त आपली झाली बाई नमस्कार भावा नो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला तर भावनं आज आपण जे काही ॲटिट्यूड स्टेटस व्हिडिओ एडिटिंग घेऊन आलेलो हो। आहोत या व्हिडिओसाठी खूप रिक्वेस्ट येत होती त्यासाठी आपल्याला ही व्हिडिओ एडिटिंग आणलेली आहे नसतं आपण व्ही एफ जे काही व्हिडिओ एडिटिंग आहे ते घेऊन येणार होते पण आज आपण हे व्हिडिओ एडिटिंग आणलेली आहे तर त्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण डेमो तुम्ही आधीच बघितलेला आहे डेमो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब केला जर तुम्ही नसेल केलं किंवा नवीन असेल आपल्या युट्यूब चॅनलला आणि खाली जे कधी कमेंट नसेल केली तर भावो लवकर जा कमेंट बॉक्समध्ये आणि कधी अशी कमेंट करून टाका की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओमध्ये काही 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 आवडला असेल तर ते सुद्धा कमेंट कराय जर आवडला असेल तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओमध्ये वापरलेलं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला मिळून जाईल ऑफिशियल वेबसाईटची जे काही लिंक आहे ते तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही आपले जे काही लिंक आहे ते डाऊन डाऊनलोड करून घेऊ शकता आणि सगळं आपलं मटेरियल अगदी फुकटमध्ये तुमच्या कोणत्या पण व्हिडिओमध्ये वापरू शकता भावन जे काही नवीन लेटेस्ट वाला आलाय मोशन ॲप आहे त्याची सुद्धा लिंक तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन किंवा आपल्या ऑल मटेरियलसोबत जाऊन आपले जे काही नऊ वाला आलायट मोशन ॲप आहे ते तिथे जाऊन तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता तर चला भावना आपण तुमचा जर नवे घालतो आपला आता जे काही व्हिडिओ एडिटिंग आहे ते इथं चालू करूया म्हणून सगळ्यात तुम्हाला आपलं लेटेस्ट व्हर्जनवाला अलर्ट मोशन ॲप आहे ते चालू करून घ्यायचं आहे लेटेस्ट वर्जनची जे काही लिंक आहे जसं मी म्हणलं ऑल मटेरियलसोबत भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी सुद्धा टाकलेली आहे तर कुठे पण जाऊन तुम्ही आपले जे काही लेटेस्ट वर्जनवाला अलर्ट मोशन ॲप आहे ते जाऊन डाऊनलोड करून घ्यायचं आहे हे डाऊनलोड घ्यायच्यानंतर तुम्हाला फक्त प्रोजेक्ट्समध्ये हे दोन्ही प्रोजेक्ट ॲडिट्यूडवाले जे काही बीटमार्क आणि शेकिटवाले जे काही प्रोजेक्ट आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचे हे दोन्ही इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी मार्कमध्ये जाऊन इथं तुम्हाला काय करायचं आहे एक जे काही लिरिक्सवाला व्हिडिओ आहे ते इथं लावून टाकायचं आहे हे लिरिक्सला व्हिडिओ लावल्याच्यानंतर नंतर तुम्हाला काय करायचं या व्हिडिओची जे काही साऊंड असते ते इथे व्हिडिओला सिलेक्ट करून साऊंड या व्हिडिओचा म्यूट करायचा आणि जिथं बघू शकता आपले जे काही व्हिडिओ सहा पॉईंट सत्तावनला आहे तर इथं तुम्हाला एक बीट मार्क द्यायची आणि ही वाली रिमूव्ह करायची आहे एवढीच तुम्हाला चेंजेस करायची आपल्या आजच्या बीटमार्कमध्ये आणि पुन्हा यानंतर तुम्हाला ज्या आपण मॉडलवर हा व्हिडिओ बनवायचा आहे त्यांचे जे काही फोटो आहे तिथे तुम्हाला टच करून घ्यायचे आहे म्हणजे इथं ॲड करून घ्यायचे आहे तर माझं जे काही फोटो असतील ते मी तर एक फोटो इथं ॲड करून घेतो तर बघू शकतो हे वाला फोटो आहे माझं तर हा मी फोटो इथं ॲड करून या फोटोची ड्युरेशन बारा पॉईंट शून्य दोनपर्यंत इथे वाढून घेतो या फोटोची ड्युरेशन वाढल्यानंतर तुम्हाला सिंपल काम करायचं आहे बॅक येऊन जायचं आहे आप आपल्या शेक इफेक्टमध्ये इथं जायचं आहे आपल्या शेक इफेक्टमध्ये आप जे काही पहिल्यावाला फोटो आहे बघू शकता हा फोटो आहे तर या फोटोची जे काही म्हणजे जे काही सेटिंग असते जे काही इफेक्ट्स असते ते जाऊन कॉपी करायची आणि बस आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन सॉरी आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे आपल्याला आताच आपण शेक इफेडमधून जे काही प्रोजेक्टची जे काही इफेक्ट आहे तिथे कॉपी केलेते तर आता फक्त आपल्या या फोटोला इथं आपलं जे काही इफेक्ट आहे तिथे पेस्ट करून टाकायचे आहे अशा प्रकारे इथे पेस्ट करायचे आणि त्यानंतर इथं तुम्हाला एक शॅडो जे काय तिथं लावून टाकायचे शॅडोची पीएनजी सुद्धा तुम्हाला आपल्या ऑल सोबत भेटून जाईल किंवा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली असेल तर ही तुम्हाला इथे लावून टाकायची हे दिल्याच्यानंतर तुम्हाला थोडे मुळे ट्रान्सफॉर्मर जाऊन थोडे इथं ऍडजस्ट करून घ्या याला इथं ऍडजस्ट करून घ्या आणि इथं सहा पॉईंट सत्तावन्न ला जाऊन इथे तुम्ही काय करा एक आपली जे काही एन जी दिलेली आहे ती इथे लावून घ्या जर तुम्हाला ही पीएनजी लावायची नसेल किंवा तुम्हाला डायरेक्ट इथं काही जे काही इफेक्ट आहेत शेक इफेक्टमध्ये मी तुम्हाला जे काही इफेक्ट दिलेला आहे ते इथं वापरायचं असेल तर तुम्ही फक्त बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जा म्हणजे हे काही पीएनजी आहे बघू शकता या पीजीला डायरेक्ट डायरेक्ट इथं यावल्या ऑप्शनमध्ये जाऊन कॉपी लेअर करू शकता तुम्ही कॉपी लिअर करायचा आपल्या बीट जायचं आपल्या बीट जायचं सहा पॉईंट सत्तावन्नमध्ये आणि इथे डायरेक्ट पेस्ट लेअर करायचं आणि जी जी काही ड्युरेशन आहे ते एकदम शेवटी जाऊन हे जे काही स्पीडचं ऑप्शन आहे यामध्ये जाऊन इथं याची ड्युरेशन वाढून घ्यायची तर याची ड्युरेशन वाढून घेतल्याच्या नंतर तुम्हाला फक्त त्याला तिथे ॲडजस्ट करायचं आहे मोबाईल ट्रान्सफोरमध्ये जाऊन काही अशा प्रकारे तुम्ही या जे काही लेअरला ॲडजस्ट करून घेऊ शकता याला इथं ॲडजस्ट करून घ्या काही अशा प्रकारे सेंटरला ही इथं ॲडजस्ट झाल्यानंतर एकदम सुरतलं जा आणि आपलं जे काही लोक आहे तिथं लावून घ्या बघू शकता आपला आता जे काही एवढ्या जास्त जास्तीत जास्त पाच मिनटाचं झालेलं आहे तर इतकी सोपी आजची का, का। जी काही हॅटिट्यूड स्टेटस एडिटिंग एवढी सोपी असते तर त्यासाठी आपलं लोगो इथे लावून घ्या मुळे ट्रान्सपरंट जाऊन लोगोला छोटं करा आणि वरच्या एका साईडला आपला लोगो इथं लावून टाका तर अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे जे काही लोगो इथे लावून टाकायचा लोगोची ड्युरेशन जे शेवटपर्यंत इथे वाढून टाकायची तर अशा प्रकारे आपला वाला व्हिडिओ ते रेडी झालेले व्हिडिओ तुम्ही ते प्ले करून सुद्धा बघू शकता तर हे एवढं जायच्या नंतर फक्त तुम्हाला वरचे एक्सपोर्टच्या ऑप्शनवर टच करून आपला आजचा जे काही रेडी व्हिडिओ आहे ते तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर भावना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलस केले सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी असे प्रकारे ट्रेंडिंगमधली रिटिंग मी आपल्या मराठी भाषेत घेऊन येत असतो भावना आपण भेटूया हो तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये